आपल्या कामातून आत्मनिर्भर भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्याच्या मार्गावर वाटचाल करणारे श्री जगदीश कदम. श्री जगदीश कदम यांचा जन्म महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या सुदूर गावात 7 जून 1965 रोजी झाला. 3 काका आणि 20 भावंडे असलेल्या कुटुंबात सर्वात लहान भावंड असलेल्या जगदीशजींना लहानपणापासूनच एकत्र कुटुंबात मायेचा ओलावा मिळाला. आयुष्यात मोठ्या आकांक्षा बाळगल्या पाहिजेत अशा प्रकारचे संस्कार अण्णांनी जगदीशजींवर केले. सर्वसामान्य शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक वर्गात शिकताना त्यांच्या वडिलांनी मोलाचे संस्कार केले. प्रामाणिकपणे केलेले काम आणि मेहनत हे जीवनाचे मूळ तत्व असावे हे बीज जगदीशजींमध्ये लहानपणापासूनच रुजवले गेले. आयुष्यातील आव्हानांचा सामना करून त्यावर मात करत आयुष्यात पुढे जाण्याची वृत्ती आणि दृढ निश्चय यासाठी अण्णांनी जगदीशजींना तयार केले. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी जगदीशजींना पुण्यातील प्रतिथयश शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अर्थात COEP मध्ये प्रवेश मिळाला. आपल्या अभ्यासाबरोबरच त्यांनी विविध विद्यार्थी उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. समाजाशी जोडून घेण्याची प्रवृत्ती आणि नवनवीन काम करण्याची ऊर्जा या गुणांमुळेच अनेक विद्यार्थी संघटनांची जबाबदारी जगदीशजींनी घेतली आणि यशस्वीपणे सांभाळली. यामध्ये वसतिगृहाची A1 मेस याचे प्रमुख पद त्यांना मिळाले. 1985 पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. याबरोबरच याच वर्षी पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यत्वाचा मानही जगदीशजींना मिळाला. जून 1986 स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी पहिल्या वर्गात ते उत्तीर्ण झाले. आपल्या गावी जाऊन शेती करावी या उद्देशानं ते घरी परतले. परंतु अण्णांनी जगदीशजींना तुझ्या शैक्षणिक पात्रतेनुसार तू काम कर आणि देशासाठी मोठं काहीतरी कर असा सल्ला दिला. जगदीशजी पुण्याला आले आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील राज ग्रुप या कंपनीची त्यांनी स्थापना केली. स्थावर मालमत्ता विकास क्षेत्रातील मर्यादा त्यांनी ओळखल्या आणि भविष्यातील आकांक्षांना बळ देण्यासाठी त्यांनी वेगळा विचार केला. यानंतर राज इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेडचा जन्म झाला. या नव्या दमाच्या कंपनीनं अनेक आव्हानात्मक प्रकल्प हाती घेतले आणि यशस्वी केले. या प्रकल्पांमध्ये राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग, बॅरेजेस आणि धरणे, मोठे कालवे असे प्रकल्प होते. हे सर्व उच्च दर्जाच्या कामाचा पुरावा देणारे ठरले. ठरलेल्या वेळेपूर्वी काम पूर्ण करण्याच्या चपळाईमुळे राज इन्फ्रास्ट्रक्चरला एकामागून एक प्रशंसा मिळू लागली. जगदीश कदम आणि राज इन्फ्राकॉनला राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण अर्थात NHAI, रस्ते महामार्ग मंत्रालय, महाराष्ट्र सरकारचा बांधकाम विभाग तसंच MKVDC, GMIDC, KIDC, VIDC, कर्नाटक सरकारचा बांधकाम विभाग या सगळ्यांकडून कामांचा ओघ सुरू झाला. या काळात आपल्या व्यावसायिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात जगदीश कदम पूर्ण व्यस्त झाले. मात्र त्यांनी सामाजिक कामाचे आपले कर्तव्य करण्यात कुठलीही कसूर ठेवली नाही. भारतातील 5व्या क्रमांकाची नागरी सहकारी बँक असलेल्या जनता सहकारी बँक लिमिटेड पुणेचे ते गेली 22 वर्षे उपाध्यक्ष आणि संचालक पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे ते 2006 ते 2018 या काळात अध्यक्ष होते. पुण्यातील राजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे उत्साही प्रवर्तक, महिला आणि बाल कल्याण क्षेत्रात विविध उपक्रम राबवणाऱ्या राजश्री कदम प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त आहेत. कोरोना प्रतिबंधाच्या काळात ताळेबंदी आणि संपूर्ण जगभर भयाचे वातावरण असताना सगळे बंध तोडून संपूर्ण सुरक्षित वातावरणात थेट जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याचा विचार जगदीशजींनी केला. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील पुसेगाव आणि म्हसुरणे दरम्यानचा 39.691 किलोमीटर लांबीचा बिटुमिनस काँक्रीटचा रस्ता केवळ 24 तासात तयार करण्यात आला. राजपथ इन्फ्राकॉन आणि जगदीश कदम यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 25 ऑक्टोबर 2021 रोजी बेस्ट लीडर
आणि बेस्ट ब्रँडचा सर्वात मानाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दुबई इथं जगदीश कदम यांना मिळाला. झी 24 तासचा राईज स्टार्टअप टू युनिकॉर्न हा पुरस्कार जगदीश कदम यांना प्रदान करण्यात आला. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाले आणि नव्या उमेदीने कामाला पुन्हा सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि जगदीशजींनी देशासाठी 75 किलोमीटर लांबीचा रस्ता देशाच्या सेवेत द्यावा असा निश्चय झाला. जगदीशजींसह संपूर्ण टीम कामाला लागली. रस्ते बांधणी या पायाभूत सुविधा क्षेत्रात नवीन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी जगदीशजींना मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या गतिशक्ती या योजनेला जागतिक स्तरावर अधोरेखित करणे आणि देशाचे नाव उज्ज्वल करणे यासाठी युद्धपातळीवर यशस्वी प्रयत्न झाले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील महाराष्ट्रातील अमरावती आणि अकोला दरम्यान 7 जून 2022 रोजी सलग 105 तास 33 मिनिटात 75 किलोमीटर रस्त्याच्या पेव्हिंगचे काम भारतमाला परियोजनेअंतर्गत नवीन जागतिक विक्रम साध्य करत पूर्ण करण्यात आलं. श्री जगदीश कदम यांचे प्रेरणादायी नेतृत्व, नाविन्यपूर्ण योगदान, कामाची संशोधनात्मक नियोजित रचना या गुणांचा गौरव 28 जून 2022 रोजी करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी दिल्ली येथे विज्ञान भवन इथं विशेष एक्सलन्स पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लोकसभेचे सभापती श्री ओम बिर्ला या पुरस्कार प्रदान समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी, नागरी उड्डयन मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल डॉक्टर व्ही के सिंग उपस्थित होते. यापुढील काळातही जगदीशजींकडून असेच उत्तमोत्तम काम होवो आणि त्याची कीर्ती जगभरात सर्वदूर पोहोचो याच सदिच्छा.